नमस्कार, मी प्रफुल्ल बोपडे, मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत 2021 फेब्रुवारी 2021 ॲडमिशन घेतली आणि आता चांगल्या पद्धतीने जो काही प्रशिक्षण कालावधी होतो पूर्ण केलेला आहे. मी सध्या कृषी विकास ग्रामीण प्रशिक्षण संस्था अंतर्गत ॲज अ FPO मॅनेजर म्हणून मी कार्यरत आहे आणि त्याचबरोबर मी नाफेड आणि नाबार्ड या दोन प्रकल्पांच्या अंतर्गत एकूण 11 कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. तर त्या 11 कंपन्यांचं व्यवस्थापन मी बघत आहे. जर आपण जर यशस्वीरित्या हा 3 महिन्याचा जो कोर्स आहे हा जर आपण यशस्वीरित्या जर पूर्ण केला तर मी नक्कीच सांगू इच्छितो की आपल्याला भविष्यामध्ये किंवा जेव्हाही आपल्याला रोजगाराची गरज भासते तेव्हा या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला एक रोजगार उपलब्ध होईल. ज्यामुळे मलाही मी ह्या कोर्सचा पूर्ण केल्यामुळे मला या कृषी विकास ग्रामीण प्रशिक्षण संस्था अंतर्गत ॲज अ मॅनेजर म्हणून मी आता कार्यरत आहे. तर मला या कोर्सचा खूप महत्त्वाचा फायदा झालेला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत जो शेतकरी उत्पादक प्रशिक्षण कार्यक्रम चालवला जातो आहे तो घेण्यासाठी कृषी विकास ग्रामीण प्रशिक्षण संस्था ही अशी एकमेव संस्था आहे की ज्याच्या अंतर्गत जी प्रशिक्षक आहे ते पूर्ण नॉलेजफुल आहे, त्यांना फील्डची माहिती आहे आणि त्यांना पूर्ण गोष्टीची अनुभूती असल्यामुळे मी असं सगळ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी कृषी विकास ग्रामीण प्रशिक्षण अंतर्गतच ॲडमिशन घ्यावं आणि त्या कोर्स पूर्ण करावा.